आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दीनदौलत विकास सेवा संस्थेचे 10% लाभांश वाटप. 518,833 रुपये दिवाळी बोनसचे वाटप. शिरोळ येथील दीनदौलत विकास सेवा संस्थेतर्फे 10% दिवाळी बोनसचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपदादा पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांना सेवा संस्थेच्या माध्यमातून आर्थिक बाजू भक्कम करून संस्थेच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांचा विश्वास प्राप्त केला असला तरी संस्थेविषयी तो विश्वास आणखी कसा घट्ट करता येईल याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. संस्थेच्या प्रगतीकरिता सभासदांचा विश्वास कायमस्वरूपी घट्ट करा असे प्रतिपादन दिलीपदादा पाटील यांनी केलं. तत्पूर्वी पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरत सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. सन 2016-17 सालाच्या आर्थिक वर्षातील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी लाभांश म्हणून 518,833 रुपयाचं वाटप दीनदौलत संस्थेचे चेअरमन आप्पासो काळे, संस्थेचे आधारस्तंभ व गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीपदादा पाटील, दत्त दूध संस्थेचे चेअरमन रामदास गावडे, बाळासाहेब माने, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष जाधव यांच्या हस्ते सभासदांना वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाचं स्वागत दीनदौलत विकास संस्थेचे चेअरमन आप्पासो काळे यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार दत्त दूध संस्थेचे चेअरमन रामदास गावडे यांनी मानलं. बजरंग काळे, तुकाराम बाबर, शहाजी गावडे, श्रीपाद पडळकर, रघुनाथ गावडे, शिवाप्पा पुजारी, बाबूराव गावडे, प्रकाश पाटील, राजाराम देशमुख यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. मी काही वेळेला जे गावच्या हिताच्या दृष्टीने काही लोकांच्यावर बोलतो, पण माझ्या त्यात व्यक्तिगत स्वार्थ काही नाही. माझा व्यक्तिगत त्यावर 5 पैसे स्वार्थ नाही. माझं कोणाचं बांधाचंही भांडण नाही. बलराज शिट्टे असतील किंवा साने पाटील असतील किंवा अन्य गावातले कुणाने असतील, पण गावाला ठगिवण्याचे जे प्रयत्न करतात त्या संदर्भात मी फक्त बोलत असतो. मला अनेक जण सांगतात तुला एक तास चालत होता, आणि बोलण्याशिवाय सामान्य माणसाला कसं बोलून डोबडा नाही करणार कसं, आणि म्हणून सातत्यानं ते मी बोलतो. मी त्यात माझा दुसरा कुठला गावचा दृष्टी विकासाचा दृष्टिकोन घेऊनच मी काम करत आलो. या पुढच्या काळातही किती दुःखाचे डोंगर कोसळले तरी मी करत राहणार आहे, एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. आपण सर्वजण या पुढच्या काळातही या संस्थेच्या पाठीमागं असंच ठामपणे उभं राहावं एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो.